26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका, 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून, यासह असंख्य ऑफर्स, भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700 खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। हिंदवाडीतील शिवतीर्थ चौपंडला धोकादायक, रखडलेला रस्ता तात्काळ पूर्ण करा, अन्यथा आंदोलन, शरद आलासे। कुरुंदवाड येथील शिवतीर्थ चौकामध्ये सलगरे ते 5वा मैल राज्यमार्ग गेला असून येथील चौकामध्ये रस्त्याचं काम रखडलं आहे, त्यामुळे हा चौक धोकादायक बनला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवतीर्थ चौकामधील रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून रखडलं असून या मार्गावर अवजड व चारचाकी वाहने सुसाट धावत असतात। या चौकात वळण असल्याने व या ठिकाणी चौकाच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या पट्टीवर रिफ्लेक्टर बसवणं गरजेचं बनलं आहे। या रखडलेल्या रस्ता कामामुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले आहेत। या शिवतीर्थ चौक परिसरात शाळा व खाऊ गल्ली असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ असते। अपघात होऊ नयेत म्हणून या चौकातील रस्त्याचे काम संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष शरद धनपाल आलासे यांनी दिला आहे। 5 मैल बोरगाव ते सलगर हा नूतन झालेला राजमार्गावरती कुर्डवाड येथील शिवतीर्थाजवळ जो रस्ता बरीच मला वाटतंय 2 वर्ष झालेला हा रस्ता आहे। त्या रस्त्यालगत शिवतीर्थासमोर थोडाच एक 50 ते 100 फुटाचा रस्ता PWD खात्याने संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सूचना करूनसुद्धा हा रस्ता झालेला नाही आहे। इथं या शिवतीर्थाजवळ बरीच वाहनांची कोंडी तसेच विचित्र प्रकारचे अपघात झालेले आहे, परत कोणाची जीवितहानी होऊ नये यासाठी, तसेच इथे शाळा कॉलेज खाऊ गल्ली असल्यामुळे वाहनांची बरीच गर्दी इथे असते आणि वाडीकडून येणारी भरधाव वाहने सुसाट वेगाने येतात व आपली कुर्डवाड नगर परिषदेच्या कमानीजवळ जोरदार खड्डे असल्यामुळे तिथे अचानक ब्रेक लागणे हा प्रकार झालेला आहे। त्यामुळं त्वरित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता डांबरीकरण करून तसेच त्याच्यावर रिफ्लेक्टर किंवा पांढरे पट्टे जे असतील त्यांनी सोयीनुसार करून द्यावेत असे आम्ही कुर्डवाडवासींच्या वतीने विनंती करीत आहोत। तरी त्यांना आम्ही 8 दिवसाची मुदत देत आहोत, नसेल तर आम्ही त्वरित आंदोलन छेडू। महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड़।